नमस्कार मित्रांनो, मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे। आज नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। ईडीच्या कोर्टाने 21 मार्चपर्यंत नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। मित्रांनो, नवाब मलिक यांच्यावर भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये भाऊंनी काही मुद्दे सांगितलेले आहेत, तर तेच मुद्दे आपण बघणार आहोत। ज्यावेळेस शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली, त्यावेळेस समीर वानखडे हे लीड करत होते आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावरती काही हा आरोप लावले। तसेच त्यांनी समीर वानखडे हे मुस्लिम आहेत किंवा त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे, म्हणजेच ज्ञानदेव वानखडे यांचा नवाब मलिक यांनी दाऊद वानखडे करून टाकला होता, त्यासाठी ते वाटेल ते पुरावे पत्रकार परिषदेमध्ये ट्विटरमधून देत होते। म्हणजे समीर वानखडे यांच्यावर आरोप करण्यासाठी जे नाव शोधण्यात आले ते नाव म्हणजे दाऊद, आणि ते दाऊद इब्राहिमचे नाव नसून किंवा इक्बाल किंवा हसीना पाटकरच्या भावाचे नाव नसून किंवा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद हे नाव नसून ते नाव होते ज्ञानदेव वानखडे यांचे। आणि कारण नवाब मलिक यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मेंदूमध्ये किंवा त्यांच्या रक्तामध्ये दाऊद हा शब्द भिनलेला आहे, त्यांना उठता बसता दाऊद दिसतो। समीर वानखडे हे मुस्लिम आहेत आणि त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखडे नसून दाऊद वानखडे असे आहे, म्हणजे त्यांनी ज्ञानदेव वानखडे यांचा दाऊद वानखडे करून टाकला। एवढं दाऊद नावाशी नवाब मलिक यांचे नाते आहे। दाऊदच्या प्रॉपर्टी प्रकरणाविषयी नवाब मलिक यांच्या घरातच दाऊद निघालेला आहे आणि त्या नवाब मलिक यांच्या दाऊदच्या प्रकरणामध्ये नवाब मलिक यांचा मुलगा, नवाब मलिक यांचा भाऊ, नवाब मलिक यांच्या मुलीचा नवरा म्हणजे त्यांचा जावई हे सुद्धा आणि त्यांचे नातेवाईक, नवाब मलिक यांचे नातेवाईक सुद्धा अडकणार आहेत। म्हणजे जे दाऊदला समीर वानखेडेच्या बापामध्ये शोधत होते किंवा वडिलांमध्ये शोधत होते तो दाऊद नवाब मलिक यांच्या घरामध्ये निघालेला आहे आणि त्याच दाऊदमध्ये नवाब मलिक हे फसणार आहेत आणि तो दाऊद म्हणजे दाऊद इब्राहिम किंवा दाऊद कासकर, इकबाल कासकर किंवा हसीना पाटकर यांच्या लोकांच्या साक्ष पुराव्यानुसारच नवाब मलिक यांना अटक केलेली आहे किंवा ईडीने त्यांना उचललेलं आहे। तर यामध्ये नवाब मलिक जसे म्हणत आहेत किंवा सत्ताधारी पक्षातले म्हणत आहेत की बदला घेण्याचे जे राजकारण आहे, परंतु याच्यामध्ये कुठलेही बदला घेण्याचे राजकारण नाही आहे। कारण पुराव्याअभावी ईडी हे इतक्या दिवस नवाब मलिक यांना अटक करू शकले नसती आणि त्यातच आज 21 तारखेपर्यंत नवाब मलिक यांची म्हणजे नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये राहावं लागणार आहे। जर नवाब मलिक यांच्यावरचे हे जर आरोप खोटे जर असते तर ईडीने त्यांना अटक केली नसती। ज्यावेळेस ईडीने काही कागदपत्रे कोर्टामध्ये सादर केले त्यावेळेस 5 लाखाचे 55 लाख झाले होते, त्यावेळेस ते 55 लाखाचे 5 लाख होऊनही नवाब मलिक बाहेर आले नाहीत, म्हणजे याचाच अर्थ नवाब मलिक यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधातले साक्ष पुरावे हे ईडी कोर्टाकडे आहेत। मित्रांनो, भंगाराचा धंदा करता करता नवाब मलिक हे करोडपती झाले, मंत्री झाले, एवढा पैसा आला कुठून, एवढी प्रॉपर्टी आले कुठून, भंगाच्या धंद्यामध्ये करोडो उभारले कसे? तर ह्याची प्रॉपर्टी त्याच्या नावाने, त्याची प्रॉपर्टी ह्याच्या नावाने, अशा प्रकारे दाऊदच्या प्रॉपर्टीचा गेम करून नवाब मलिक हे करोडपती झालेले आहेत। याच्यामध्ये जसे जसे हे प्रकरण पुढे जाईल, जसा जसा तपास याचा पुढे होत जाईल, तसे तसे आणखीही नावे याच्यामध्ये येत जातील। आणखी एक मुद्दा आहे की शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाही? तर शरद पवार यांना भीती आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला तर नवाब मलिक हा परमवीर सिंग बनणार। कारण ज्यावेळेस परमवीर सिंग यांचा राजीनामा मागण्यात आला किंवा घेण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारचे अनिल देशमुख
किंवा इतर कोणी जे नेते आहेत त्यांचा कसं त्यांनी काय काय आपल्याला करून आपल्याकडून करून घेतले हे याचा पाडाच परमबीर सिंग यांनी वाचला होता. तशा प्रकारे जर शरद पवार यांनी जर आता नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला तर सगळा पाडा नवाब मलिक हे वाचतील. म्हणून नवाब मलिक पण सध्या बेफिकीर आहेत की त्यांना माहिती आहे आपला जर राजीनामा घेतला किंवा आपल्याला जर मंत्री पदावरून जर हटवले तर आपल्यासोबतच आपण आणखी आपल्या रांगेमध्ये काही लोकांना उभं करू. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला तर ते सुद्धा सगळं काही खरं बोलतील आणि खरं खरं सगळं सांगतील याची भीती शरद पवारांना आहे. म्हणून शरद पवार हे नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही आहेत किंवा राजीनाम्याचा कोणी राष्ट्रवादीतला विचारही करताना दिसत नाही आहे किंवा बोलतानाही दिसत नाही. मित्रांनो, नवाब मलिक हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इमानदार अधिकारी समीर वानखडे यांना फसवायला निघाले होते. त्यांच्याविषयी रोज पत्रकार परिषद घेऊन वाटते ते बडबड करत होते, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये झाकून बघत होते. त्यांचं लग्न कुठं झालं, त्यांची आई मुस्लिम आहे, त्यांचे वडील हिंदू आहेत, त्यांचे काय 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 प्रकरण ते रोजच्या रोज बाहेर काढत होते. जर ते असे बोलत असताना बाकीचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी हे गप्प बसतील का? कारण ते गप्प बसणार नाहीत आणि ते गप्प बसणार नाहीत याचा विचार नवाब मलिक यांनी तेव्हा केला नाही आणि तोच आता त्यांच्या अंगलट आलेला आहे. तुम्ही एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला डिवचले, त्यांच्यावरती वाटेल ते आरोप केले, त्याच्यामुळे बाकीचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी हताश झाले आणि त्यांना समजलं की जर नवाब मलिक हे एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याला असा त्रास देऊ शकतात, समीर वानखडेंना जर त्रास देऊ शकतात तर ते आपल्याला सुद्धा कसा त्रास देतील याचा विचार त्या लोकांनी केला. तसेच महाराष्ट्रातल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला आणि ते कामाला लागले आणि त्यांना माहिती होतं की नवाब मलिक हे 2-4 वर्ष किंवा 5 वर्ष मंत्रिपदावर राहतील, परंतु आपल्याला तर अख्खं आयुष्य काढायचं आहे. आपण ज्या पोस्टवरती बसलेलो आहोत ती पोस्ट महत्त्वाची आहे आणि आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. मग ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने परमवीर सिंग यांना बळीचा बकरा बनवलं तसा आपणही बनू नये, किंवा वानखडेंना ज्याप्रकारे वागणूक दिली तशा प्रकारची वागणूक आपल्यालाही कोणी मंत्री देऊ नये यासाठी सगळे अधिकारी कामाला लागले. आणि नवाब मलिक यांच्यासहित आणखी नवाब मलिक यांच्यासारखे जे बेताल बोलतात आरोप करतात अशा लोकांचाही बंदोबस्त करायला पाहिजे. याच्या कामावरती ते सरकारी अधिकारी किंवा गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी कामाला लागलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही समीर वानखडे यांच्या मागे लागला होता त्यावेळेसच तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकाऱ्यांच्या विरोधात गेला होतात किंवा त्यांचा रोष तुमच्यावरती ओढून घेतला होता. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे की समीर वानखडे हा एकटा नव्हता, त्याच्या मागे किती लोक आहेत ते आता समोर येत आहे किंवा दिसत आहे. आणि आता आपलं पुढे काय काय होईल हे नवाब मलिक यांना माहिती पडेल. ज्यावेळेस नवाब मलिक यांना ती माहिती पडेल त्याच्या काही दिवसानंतर संजय राऊत यांनासुद्धा हे माहिती पडेल, कारण संजय राऊत हे म्हणाले होते की ईडीमध्ये वसुली काढ चालू आहे. म्हणजे संजय राऊत हे स्वतःच ईडीच्या कस्टडीचा किंवा ईडीचा ॲड्रेस विचारत निघालेले आहेत. मित्रांनो, नवाब मलिक यांची ही हालत झाली तर संजय राऊत यांची काय हालत होणार हे येणार काळातच दिसेल, कारण तुम्ही जाणून बुजून ईडीसोबत दुश्मनी घेतलेली आहे आणि ईडीचे अधिकारीही आता तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाहीत. हे ज्यावेळेस नवाब मलिक हे आतमध्ये गेले आणि एका मागोमाग एक प्रकरण बाहेर येत आहेत, त्याचप्रमाणे ज्यावेळेस संजय राऊत आतमध्ये जातील किंवा नवाब मलिक यांच्यानंतर संजय राऊत यांचा नंबर लागेल त्यावेळेस काय काय बाहेर येईल, किंवा महाविकास आघाडी सरकारची पापं काय काय बाहेर येतील हे येणाऱ्या काळात दिसेल. मित्रांनो, म्हणजेच भाऊ यांचे म्हणणे आहे की येणाऱ्या काळामध्ये नवाब मलिक यांच्यानंतर काही दिवसांनी संजय राऊत यांचा नंबर नक्की लागेल आणि ज्यावेळेस संजय राऊत यांचा नंबर लागेल त्यावेळेस आणखीही बऱ्याच मंत्र्यांचा नंबर हा लागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या एजन्सी उड्या घेतात हे पण बघावं लागेल. आणि दिशा साली आणि सुशांत सिंग प्रकरण किंवा सचिन वाझे प्रकरण हे सुद्धा
नव्याने ताजं होईल आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा सुद्धा बऱ्याच दिवसानंतर नंबर लागण्याची शक्यता आहे। जरी ईडीकडून त्यांची चौकशी होणार नाही तरी परंतु कोणत्या ना कोणत्या एजन्सीकडून त्यांची चौकशी ही होणारच आहे आणि या चौकशी आणि त्यांची चौकशी व्हावी कुणीतरी करावी यासाठीच नारायण राणे सुद्धा त्यांच्या हात धुवून मागे लागलेले आहेत। नारायण राणे ज्या प्रकारे स्पष्ट आरोप करत आहेत त्याच्यावरून कळते की लवकरच आदित्य ठाकरे यांचा नंबर लागणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।